करायचे ना। तर कशी आहात तुम्ही? माझ्या आईनी आज इडली सांबर केलेला आहे आणि जी गोष्ट जशी तर तशी खाण्यात काही मजा नाहीये, म्हणून मी आज काहीतरी नवीन ट्राय करते। ही रेसिपी माझी आई नेहमी करत असते, तर आज ती मी ट्राय करते आणि तुमच्यासोबत शेअर करते। चला तर किचन मध्ये। ही मी इडली कूस करून घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे थोडी कोथिंबीर, ती माझ्या दीदीने कापून दिलेली आहे, आणि मिरच्याही कापून दिल्या दोन, थोडासा कढीपत्ता आणि शेंगदाणे। लाइट गेली, लाइट गेली आहे। तर आपण शेंगदाणे थोडे क्रिस्पी करून घेऊ। पहिले हळद,
तुम्ही याच्यात थोडा कांदाही टाकू शकता, मला कांदा टोमॅटो आवडत नाही. आणि आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे, आणि मीठ इडलीत असल्यामुळे थोडंसंच टाका. आता हे आपलं होत आहे थोडस शिजणं. मी आता हे नेहमीच्या माझ्या प्लेट मध्ये काढून घेतलेले. मी आता चमच्याने नाही खाते यावेळेस, हाताने खाते. टेस्टिंग टाइम. खूप छान झालंय हे, मला खूप आवडलंय. आणि थोडस तिखट झालंय पण छान. तुम्ही ट्राय करा. ठसका झालाय खूप गरज सगळ्यावर अडत आहे. आता मी माईच्या खेळण्यासोबत खेळणार आहे. आता खाऊन गेले, आता आपण माईचे खेळणार. तर हे आहे माईचं घर. मी या घरात नेहमी खेळत असते. माहीचं नाव खाली सगळं मीच खेळते. तर हे आहे माहीचं घर, आणि तिच्या नावाखाली मीच सगळं खेळणं खेळत असते तिच्या. तर अजून खेळायला पाहिजे. आणि हे माहीच्या बड्डेचे सगळे मुली आहेत, अजून आहेत हे थोडेच. बड्डेची हवा दिलेली आहे म्हणून आम्ही फक्त हॅप्पी चिकन कळले. बड्डेची हवा आणि ही माहीची सायकल आहे. आणि बाप आजीने माहीला दिलेली आहे, त्यावर मी तिला फिरून देते. आजी आजोबांनी दिलेली आहे ही सायकल. आणि हा जो टेडी आहे हा दीदीच्या मैत्रिणीने श्रेया दीदीने लिहिलेला आहे माहीला. हा मी इथे ठेवतो म्हणजे माही पडत नाही. चमचम अंबरा दे तारे केंदे.